नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज हब। मी कुलदीप देशपांडे आपलं स्वागत करतो। पाथर्डी बस स्थानक व घाण गटारांच्या विळख्यात, प्रवाशांची दैना, मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात। पाथर्डी शहरातील मुख्य बस स्थानकाची अस्वच्छता व घाणीमुळे दैना झाली असून, हे बस स्थानक आहे की गटार गंगेचा संगम, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पाथर्डी शहरात दोन बस स्थानके असून, शेवगाव रोडवरील मुख्य बस स्थानकातून सर्वाधिक जास्त प्रमाणात बसगाड्या व प्रवाशांची वाहतूक होत असल्याने येथे नेहमी प्रवाशांची वर्दळ जास्त प्रमाणात असते। परंतु येथे मुख्य प्रवेशद्वारापाशीच शहरातील व उपनगरातील गटारांच्या अतिशय सडलेल्या घाण पाण्याचा दुर्गंधीच्या उग्र वासाने परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांचे विशेष स्वागत केले जात आहे। त्यानंतर या स्वागत कक्षातील दक्ष सैनिक म्हणजेच डासांचे थवेच्या थवे येणाऱ्या प्रवाशांच्या कडकडीत चावा घेत रक्त पिऊन गब्बर झालेल्या डासामुळे प्रवाशांचे मात्र वजन कमी होऊन बसेस जास्त प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करत असल्याने महामंडळाच्या फायद्यासाठीच तर ही योजना राबविण्यात येत नाही ना, अशी शंका काही प्रवाशांनी बोलून दाखवली आहे। या स्थानकात एखादा दुसरा अपवाद वगळता कुठलीही बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने बसची वाट पाहत सर्वत्र घाण व तंबाखूच्या पिचकाऱ्याने लालेलाल झालेल्या सिमेंटच्या घाणेरड्या आसनावर तंबाखूच्या उग्र दर्पाचा मारा सहन करत बसण्याशिवाय पर्याय नसल्याने हे बस स्थानक म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी प्रकारचे झाले आहे। या स्थानकाच्या अनास्थेमुळे बस स्थानकाच्या आजूबाजूच्याही परिसरात डासांचे थवेच्या थवे दिसून येत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। येथील आगार व्यवस्थापक प्रमुख हे निवासी पद असूनही सध्या असलेले आगार व्यवस्थापक श्री महेश कासार हे स्वतःच बाहेरगावी राहत असल्याने या ठिकाणच्या अनारोग्याशी व स्थानकाच्या दैनावस्थाशी त्यांना काहीही देणे घेणे नाही असे दिसून येत आहे। नेहमी ब्रेकडाऊन होणाऱ्या व कालबाह्य बसेसचा भरणा, नेहमीच अवेळी सुटणारे अस्वच्छ व तुटकी आसने असलेल्या घाणेरड्या बसेस व सुरक्षा रक्षकांनाच कोणाचाही धाक नसल्याने कामचुकार सुरक्षा रक्षक व त्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशी संपूर्ण बस स्थानकाच्या आवारात कोठेही लघुशंका करीत असल्याने त्याचाही दरवळत असलेला उग्र वास बस स्थानक आवाराला पडलेला अतिक्रमणाचा वेढा यामुळे पाथर्डी बस स्थानकाला अस्वच्छतेसाठी पारितोषिकच मिळायला हवे अशी परिस्थिती आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करत महामंडळाच्या वतीने तातडीने या सर्व प्रकारावर सुधारणा व साफसफाई करून स्थानकाला आलेली दरिद्री अवकाळा हटवून या घाणेरड्या वातावरणातून प्रवाशांची सुटका करावी व स्थानकाला एक स्वच्छ चारित्र्याचा कार्यक्षम आगार प्रमुख द्यावा अशी प्रवाशांची व मनसेच्या वतीने मागणी करण्यात आली असून याकडे दुर्लक्ष केल्यास याच गटार गंगेच्या पवित्र पाण्याने आगार प्रमुखांना स्नान घालण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री विजय गीते, विभागीय सुरक्षा अधिकारी श्री भगवान भोगे यांना देण्यात आला आहे। आपण जर या महाराष्ट्र न्यूज हबवर नवीन असाल तर असेच आपल्या परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। धन्यवाद।